नमस्कार, एमएनएस न्यूज लाइव में आप सभी दर्शकों का स्वागत है। सांस्कृतिक कार्यक्रमों को नागपुर शहर में अक्सर आयोजन किया जाता है, जिसके चलते छोटे शहरों से कलाकारों को बड़े शहरों में जाने का मौका मिलता है। ऐसे ही कार्यक्रम का आयोजन किया गया, पूर्व सामाजिक न्याय विभाग मंत्री बडोले ने किया था। इस कार्यक्रम में कई विदर्भ के और मुंबई के दिग्गज कलाकारों ने हिस्सा लिया। इस कार्यक्रम में श्रीमती बडोले इनकी कविताओं की किताब का भी विमोचन किया गया। भाव सुमनाची ओंजड़ इस किताब का विलोचन किया गया। या प्रकाशनाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आदरणीय रावसाहेब कसबे, महाराष्ट्रातलं हे अत्यंत मोठं नाव, कारण मी यांना जेव्हा वाचायला सुरुवात केली तेव्हा इतकं व्यापक बाबासाहेबांवरचा विचार, आता त्यांनी संत नामदेवांच्या संदर्भात या ठिकाणी जो विचार मांडला, खरं म्हणजे तीच पुस्तक माझी आता वाचन सुरू आहे संत साहित्याच्या संदर्भात आणि इतर इतकी 600 पानाची, मला वाटतं एवढ्या ज्येष्ठ साहित्यिकांच्या या प्रकाशनाच्या निमित्ताने या ठिकाणी आले। आदरणीय प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर सातत्यानं आमच्या कार्यक्रमामध्ये येत असतात, डॉक्टर गिरीश गांधी संत साहित्याच्या अभ्यासिका, खरं म्हणजे त्या माझ्याच गावच्या, त्यांचा जन्म, प्राध्यापक डॉक्टर जुल्फी शेख, म्हणजे ते पण सत्य संत साहित्यामध्ये त्यांनी PhD प्रचंड अभ्यास आहे, डॉक्टर संदेश वाघ जे सातत्यानं महाराष्ट्रामध्ये प्रबोधन शाहू फुले आंबेडकरांचा आणि सगळ्या महाराष्ट्रातील संतांचा विचार आम्हा सगळ्यांच्या पुढं मांडतात, ते आदरणीय संत चोखामेळा पुरस्कारानं ज्यांना पहिल्यांदा गौरवान्वित करण्यात आले ते सत्यपाल महाराज, अनुसूचित जाती आयोगाचे आदरणीय डॉक्टर CL थुलसाहेब, या ठिकाणी मंचावर बसलेली सर्व सन्माननीय मंडळी, मंचाच्या पुढं बसलेली सगळी विचारवंत गणमान्य मंडळी आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित झालेले माझे सर्व बंधू आणि भगिनींनो, आज या ठिकाणी दोन कार्यक्रम आहेत, कविता संग्रहाचा प्रकाशनाचा सोहळा आणि युगंधर या ऑडिओ अल्बम मधील गाण्यांचं सादरीकरण। या ठिकाणी आदरणीय गडकरी साहेब बोलले, आदरणीय रावसाहेब बोलले आणि ती इतकी बोलल्यानंतर मला या ठिकाणी काही बोलावं ते काही मला नाही वाटत योग्य आहे। शारदा बडोले हे आज या ठिकाणी नाही आहेत, आम्ही खरं म्हणजे सकाळी फिरायला निघलो होतो, काल पाऊस आल्यामुळे खूप थोडस चिखल झालं, अचानक पाय पडला त्यांचा आणि त्यांच्या मणक्यामध्ये फ्रॅक्चर आलं, डॉक्टरांनी म्हटलं 1.5 महिना आता कुठं जाऊ नाही शकणार, त्याच्यामुळे त्या इथं येऊ शकल्या नाही। एकूणच त्यांनी कवितेमध्ये ज्या काही भावना व्यक्त केल्या, परंतु त्या भावना आहेत, त्यांना मी जे काही पाहिलं, माझ्याकडची मुलं त्यांची आई म्हणून, आईबाबांना अजूनही त्या जपतात मुलगी म्हणून, भावंडांशी त्यांचे जे संबंध बहीण म्हणून आणि सून म्हणून, जे काही अत्यंत निर्मळ मनाचे आणि तेच कवितेत मांडण्याचा त्यांचा प्रयत्न होता। म्हणजे मी माझ्या जीवनामध्ये मी बघितलं
माझ्या आईला कॅन्सर झाला होता, 2 वर्षापासून ती कॅन्सरशी झुंजत होती आणि माझ्यापेक्षा ती फक्त शारदा शारदा म्हणत राहायची. त्या 2 वर्षात ती कधी घराबाहेरच गेली नाही, कारण माझ्या सासूला कोणी पाहू शकणार नाही अशी तिची भावना. त्याच्यामुळे 2 वर्ष अख्खा घरच सोडलं नाही. मला वाटते काही म्हणा माणसं अशी अत्यंत निर्मळ मनाची असतात आणि या मनातून जर काही भावना या ठिकाणी प्रकट करण्याचा मला शारदांचा जो प्रयत्न होता, नक्कीच या कविता संग्रहाच्या माध्यमातून, कवितांच्या माध्यमातून या ठिकाणी जो त्यांनी मांडला, मला वाटते निश्चितच या भावना आपण सगळ्यांपर्यंत जावा असाच माझा या ठिकाणी सगळ्यांना नम्र विनंती असेल. सावित्री आईच्या बाबतीमध्ये बघाशी संदेश वाघ जे म्हणाले की तू ठेवलेल्या ज्योतीचा प्रकाश सर्व दूर पसरतोय, तुझे काळी जायचे तू प्रेमाची सावली, तू दिलेस आम्हाला रखरखत्या उन्हात चांदणे फुलविण्याचे स्वप्न. मला वाटते शब्द अत्यंत सोपे असले तरी ते कुठंतरी मनाला भिडतात. आणि बाबासाहेबांच्या बाबतीत जे म्हटलंय की तुझ्या समतेच्या लेखणीतून झिरपे माणुसकीचे तत्वज्ञान, तुझ्या समतेच्या लेखणीतून झिरपे मानवतेचे तत्वज्ञान, अहोरात्र जागून तू मौलिक दिले संविधान, अशी अनेक कविता या ठिकाणी या कविता संग्रहामध्ये आहेत. त्याचबरोबर काही गाणे जे शब्द युगंधरमध्ये आलेले आहेत, मानवतेच्या क्षितिजावरती सूर्य नवा आला वंदन करूया सारे सिद्धार्थ गौतमाला, अशा अनेक कविता या ठिकाणी. मागाशी रावसाहेब बोलत असताना निसर्गाच्या संदर्भात ज्या कविता या ठिकाणी केल्या त्या अत्यंत चांगल्या मला वाटल्या. शब्द माधुर्याचा, श्वास अमृताचा, परिमल फुलांचा, आभास चांदण्याचा, काही शब्द अत्यंत सुंदर अशा पद्धतीने या ठिकाणी मांडणी आहे. आणि मनाच्या संदर्भामध्ये जशी बहिणाबाई म्हणायची मन तशीच काहीशी कविता या ठिकाणी एक आहे. अथांग सागराला व्यापून उरलेलं मन, क्षितिजापाशी घुटमळलेलं मन, आभाळ कुशीत घेतलेलं मन, चतकोर भाट भाकरीसाठी भांडणारे मन, अभ्रुची लत्तर वेशीवर टांगणारे मन. मनाच्या संदर्भात बहिणाबाई चौधरीची कविता आम्हाला सगळ्यांना माहीत आहे, परंतु शारदा बडोलेंची जी कविता आहे मनाच्या संदर्भात ती पण कुठंतरी मनाचा घाव किनारी आहे. मला वाटते या ठिकाणी या कविता संग्रहाच्या प्रकाशनाच्या निमित्तानं या ठिकाणी जी मंडळी या ठिकाणी आली त्यांना मी मनापासून धन्यवाद मानतो. आपण सगळीजण या ठिकाणी आलात हा कार्यक्रम गोड करण्यासाठी आणि नक्कीच या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्तानं आलेल्या माझ्या सगळ्या बांधवांना आणि भगिनींना या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो. आणि पुढचा कार्यक्रम या ठिकाणी जो युगंधर आहे तो पण आपण गोड करावा अशी नम्र विनंती करून माझ्या शब्दांना विराम देतो. जय हिंद, धन्यवाद. इस कार्यक्रम में कई कलाकारों ने अपनी प्रस्तुतियां पेश की. स्वप्नाप्रमाणे आभास सारे स्वच्छतेचा साकार दिले दिखाने का मौका मिला. फिलहाल वक्त हो चला एक ब्रेक का. ब्रेक से लौटने के बाद देखें देश और दुनिया की तमाम खबरें. बने रहिए MNS न्यूज़ लाइव के साथ.